एक महत्त्वाची बातमी आहे पालिकेसंदर्भातली, म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भातली बातमी समोर येते. ठाकरे गट पालिका स्वबळावर लढणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. पालिका निवडणुका मवियासोबत नको असं उबाठातल्या काही नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे उबाठा असं ठरवतंय की पालिका निवडणुका या मवियासोबत आता जायचं नाही, मवियातून बाहेर पडा. उबाठा नेत्यांनी मागणी केलेली आहे. पराभवानंतर मवियात नाराजीचा सूर दिसतोय. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, गेल्या 2 दिवसांमध्ये असाही सूर उमटला की पुढच्या 3 महिन्यांमध्ये महापालिका निवडणुका घेतल्या जातील. आणि जर असं ठरलं आणि खरंच 3 महिन्यांमध्ये महापालिका निवडणुका असतील, तर उबाठाच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की मवियातून आपण बाहेर पडायचं आणि एकला चलो रे ची भूमिका आपण पालिका निवडणुकीत घ्यायची. आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. स्नेहा, काय माहिती? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. अधिकची माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनेक बैठका झाल्या, हारलेल्या उमेदवारांच्या किंवा जिंकलेल्या उमेदवारांच्या अनेक बैठका झाल्या. त्या बैठकीत असा सूर होता का की आता ज्या होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष स्वबळावरती लढणार असं काही जणांनी भावना व्यक्त केल्या, परंतु ओव्हरऑल सगळ्या ठिकाणचा सूर असा होता की आपली ताकद आणखी मजबूतीनं आपण उभी करावी. या महाराष्ट्रातले जे 288 विधानसभा मतदारसंघ आहे या सगळ्या ठिकाणी आपण अशी आपली शक्ती निर्माण केली पाहिजे जेणेकरून आपण कोणत्याही निवडणुका सहज जिंकू शकू. ही भावना बऱ्याच शिवसैनिकांनी व्यक्त केली हे सत्य आहे. या सर्वावरती उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं आहे, ते काय म्हणत आहेत? मला असं वाटतं पक्ष नेतृत्व आपल्या शिवसैनिकांचं ऐकून घेत असतात, कारण अजून फार घाई करण्याची गरज नाही आहे. अजून फक्त पराभूत उमेदवार, जिंकलेले उमेदवार, आता अजून संघटनेचे सगळे पदाधिकारी हे पण बाकी आहेत. ही सगळी संघटनात्मक रचनेच्या सगळ्या घटकाशी चर्चा झाल्यानंतर सारासार पक्षाची पॉलिसी ठरत असते. मला वाटतं पक्ष नेतृत्व सगळ्या शिवसैनिकांच्या भूमिका ऐकून घेत असतात आणि नंतर, कारण आत्ताच कोणत्या निवडणुका, उद्या नाही आहे, परवा नाही आहे, वेळ आहे सगळ्या विषयाला. निश्चित याच्याविषयी एक योग्य धोरण जे शिवसेनेला आणखी पुढे नेईल अशा प्रकारचं आखलं जाईल, अशा प्रकारची भूमिका सगळ्यांचीच आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी एक वक्तव्य केलं होतं, ते म्हटले होते की काँग्रेसमुळेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला, शिवसेनेला हारलेली आहे शिवसेना आणि त्याचं नुकसान झालेलं आहे असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. यावर आपली काय प्रतिक्रिया? तर नरेंद्र मोदींनी त्यांचा पक्ष सांभाळावा. जो पक्ष 133 जागा जिंकूनही 4 दिवस झाले त्यांना स्वतःचा नेता ठरवता येत नाही हे त्यांनी बघावं. लोकसभेला ही शिवसेना काँग्रेससोबत यांच्या नाकी नऊ आणलेले, यांच्या तोंडात फेस आम्ही सगळ्यांनी मिळून आणलेला आहे. थोडक्यात हे बचावलेले आहेत. मला वाटतं येणार काय ते बचावणार नाहीच आहे, त्यामुळे त्यांनी काय सांगणं याच्याकडे आम्ही लक्ष देण्याची काय गरज. ईव्हीएम मशीनच्या विरोधात महाविकास आघाडी बोलत आहे, त्याचप्रमाणे आता होऊ घातलेल्या निवडणुका या ईव्हीएम मशीनद्वारे होऊ नये असं देखील तुमचं म्हणणं आहे. ईव्हीएमच्या विषयी बऱ्याच नुसत्या हरलेल्या पराभूत झालेल्या नाही तर जिंकलेल्या लोकांची सुद्धा तक्रारी आहेत, समोर येतात काही तक्रारी. जवळपास 5.5 लाख मताची तफावत या महाराष्ट्रात आहे. कित्येक ईव्हीएममध्ये 0-0 मतदान एकेकाला झालेलं आहे. कित्येक ईव्हीएममध्ये झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतदान काउंटिंगमध्ये दाखवतंय. कित्येक ईव्हीएममध्ये कमी मतदान दाखवतंय. मला वाटतं या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ईव्हीएमने एक संशयास्पद स्थिती या महाराष्ट्रात निर्माण केली. मला वाटतं याची चर्चा देशभरावर होते. आणि मागच्या काळात जर बघितलं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं सुद्धा असंच मत होतं, स्वतः नरेंद्र मोदींचं होतं की अमेरिकेसारख्या देशात सुद्धा बॅलेटवर निवडणुका होत्या तर आपल्या देशात सुद्धा बॅलेटवर व्हाव्यात. आणि मला असं वाटतं येणार काळात बॅलेटवर जर निवडणुका झाल्या, कारण आपण आता पोस्टल वोट बॅलेटवर घेतलेले आहेत, तसंच आपण या सगळ्या गोष्टी बॅलेटवर घेऊ शकतो. हे जनमत या महाराष्ट्रात तयार होतंय. मला वाटतं देशामध्ये सुद्धा ते येणार काळात तयार होईल असं दिसतंय. ईव्हीएम मशीनच्या विरोधात महाविकास आघाडी एकत्र येऊन आंदोलन उभारणार का येत्या काही दिवसांमध्ये? मग तर आंदोलन ही नंतरची स्टेप्स आहे. आधी सगळ्या न्यायालयीन प्रक्रिया केल्या पाहिजे याच्यात. आंदोलन नुसतं महाविकास आघाडीने करून चालणार नाही, देशपातळीवर आंदोलन झालं पाहिजे. कारण मागच्या काळामध्ये मध्य प्रदेशमध्ये सुद्धा अशाच तक्रारी आहेत, आता झालेल्या हरियाणामध्ये सुद्धा अशाच तक्रारी आहेत. आणि म्हणून या सगळ्या तक्रारी जर बघितल्या
तर मला असं वाटतं देशपातळीवर याच्यात एक आंदोलन आणि एक न्यायालयाच्या द्वारे सुद्धा काही पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. विरोधक असं देखील म्हणत आहेत की जेव्हा लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून चांगला कल होता त्यावेळी ईव्हीएमचा काही ईव्हीएममध्ये काही बिघाड झालं नव्हतं का, ईव्हीएमच्या दृष्टिकोनातून काही नव्हतं का, असा देखील प्रश्न उपस्थित त्यांच्याकडून केला जातो. चांगला प्रश्न आहे त्यांचा, पण हे सगळं आल्यामुळेच हे सगळं केलं ना, असं एक जन्मत आहे ना, कारण त्यांच्या लक्षात आलं की ज्यावेळेस आपण क्लिअर करतो तर आपल्या बाजूनं कौल येत नाही, त्याच्यामुळं त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या असाव्या अशी एक जनतेच्या मनात सगळ्यांच्याच मनात धक्का बसलेला आहे. मी तर म्हणतो जिंकलेल्यांच्या सुद्धा, जे स्वतःला निवडून 1,000 2,000 हे म्हणत होते 40,000 50,000 निवडून आले तर त्यांच्याही मनाला धक्का. नाना पटोले आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येईल. पण नाना ठाकरे गट म्हणते की स्वबळावरती जाऊ द्या मीटिंगला. होते काँग्रेसचे सर्वे सर्वा, त्यांना या संदर्भातली प्रतिक्रिया विचारली की महापालिका निवडणुकांमध्ये उभाठा म्हणते की एकला चलो रे जी व माननीय अमित भाई जे स्वतः या देशाचे HM आहे आणि त्यांनी H4 हरियाणा आणि M4 महाराष्ट्र निवडून आणला, त्यामुळे अमित भाई आणि नरेंद्र मोदीजी हे योग्य निर्णय करतील याच्या बाबतीमध्ये आम्ही काहीतरी मत व्यक्त करणं मला वाटतं की उचित नाही. सर फॉर्म्युला नेमकं काय असणार आहे अशी माहिती कळते की शिंदेंना या बदल्यात केंद्रात एक मंत्रीपद आणि किंवा उपमुख्यमंत्रीपद असं हे कळते, शिंदेना याच्यावर बाजू जाण्यासाठी नेमकं काय दिलं जाते भाजपकडून? तुम्ही वैयक्तिक इतकी वर्ष तुम्ही जुने आहात, ज्येष्ठ आहात, दिल्लीलाही चांगलं ओळखतात, हे सगळं होताना नेमकं काय परिस्थिती असू शकते? यावर मी भाष्यच करू शकत नाही. केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये फिजिक्सची किती चांगली उत्तर येत असेल तरी मी सोडवणार नाही, असं आहे, स्वाभाविक आहे. या बाबतीमध्ये काय दिल्या जाईल, काय चर्चा होत आहे, काय संवाद होत आहे, हा अतिशय वरिष्ठ स्तरावरून होतो. आम्हाला थोडी काही त्या चर्चेमध्ये माहिती दिली जाते की ऐसा करना क्या, असं काही विचारलं थोडी जातं. आणि म्हणून कोणतं खातं कोणाला, केंद्रात किती मंत्रिमंडळामध्ये स्थान असेल, काय असेल, या बाबतीमध्ये मला वाटतं की जे आमचे अतिशय मोठ्या स्तरावरचे नेते आहेत, अतिशय वरिष्ठ स्तरावरचे नेते आहेत, ते या बाबतीत सांगतील. माझ्यासारख्याला याची माहिती असण्याचं दूरपर्यंत कारण मोठेपणा दाखवून तुम्ही मुख्यमंत्री पदावर तुमचा पक्ष आला, सगळ्यात हुशार विद्यार्थी सगळ्यात शेवटचा भागावर असला, वैयक्तिक एक कार्यकर्ता म्हणून वाटतंय की शिंदेने देखील मोठेपणा दाखवा आणि स्वतःहूनच सांगावं, जसं अजित पवारांनी सांगितलं पाठिंबा देऊन मोकळे झाले अजित पवार, त्यांनी मोठेपणा दाखवा असं वाटतं. असं आहे की कोणी छोटेपणा दाखवायचा कोणी मोठेपणा दाखवायचा यावर मी योग्य प्रतिक्रिया देऊ शकणार नाही, कारण हा वरिष्ठ नेत्यांनी एकमेकाशी निर्णय करायचा आहे. नैसर्गिक न्याय तत्वानुसार मला एवढं समजतं की भारतीय जनता पार्टीचं मुख्यमंत्रीपद मिळणं हे नैसर्गिक न्याय तत्व आहे. आता आपात धर्म काय, शाश्वत धर्म काय, हे तर वरचे आमचे नेते ठरवतात. भाऊ, मुख्यमंत्रीपदाचा नेमका चेहरा कोण असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण जर पाहिलं तर मागील काळात ज्या राज्याच्या निवडणुका झाल्या तिथं धक्का तंत्र जो आहे तो भाजपने वापरला, एक नवीन चेहरा दिले, महाराष्ट्रात तसं काही नव्या चेहऱ्याची विचार आहे का? असं आहे, महायुतीचा मुख्यमंत्री होईल. आम्ही जेवढे महायुतीच्या युतीमध्ये निवडून आले यापैकीच मुख्यमंत्री होईल. आणि आता तो कसा असेल, कोण असेल, कोणत्या पक्षाचा असेल, हे मात्र माननीय मोदीजी माननीय अमितभाई ठरवतात. नैसर्गिक न्याय तत्वानुसार तो भाजपचा असेल असं मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की न्याय तत्वानुसार भाजपचा असेल आणि देवेंद्रजी असेल. पण यामध्ये आजपर्यंत वरिष्ठांकडून निर्णय घेऊन आमच्याकडे जो संदेश यायचा आहे तो येणं बाकी आहे. भाऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर जाणार आहेत, त्यामुळे कुठेतरी शपथविधीला विलंब होणार आहे. 2 डिसेंबरला नव्या सरकार शपथविधी होऊ शकतो अशा चर्चा सुरू झालेली आहे. ती भव्य दिवस काय 2 डिसेंबरला जागेने काय नुकसान होणार आहे? आम्ही आहोच केअरटेकर गव्हर्नमेंट, काल तुम्ही बैठकही सुरू केल्या. म्हणून मला वाटतं की 2 डिसेंबरला जागा म्हणून काय राज्याचं गतीचक्र, विकासचक्र, प्रगतीचं चक्र थांबत नाही.
निर्णय घेणे सुरू झाले आहे. देवेंद्रजी निर्णय घेत आहे, मुख्यमंत्री निर्णय घेत आहे, राज्याच्या हिताचे निर्णय घेत आहे. आम्ही तर बसून पुढचा मॅनिफेस्टो जो आम्हाला अंमलबजावणी करायची आहे त्याचे आकडे घेतो आहे की पुढच्या मार्च नंतर आमची साधारणतः राज्याची आर्थिक स्थिती कशी असेल. आर्थिक स्थितीमध्ये आम्हाला 3 मोठे निर्णय आम्हाला पुढच्या वर्षभरात करण्याची आवश्यकता आहे. 1500 ते 2100 रुपये करणं, कर्जमुक्ती करणं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे 12,000 रुपये देतो ते 15,000 करणं, याच्यात का कोणता निर्णय कोणत्या क्षणी घेतला पाहिजे, बजेटमध्ये कोणता निर्णय घेतला पाहिजे, यावर सर्वजण अभ्यास करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मला वाटतं की शपथविधी, एक शपथविधी, शपथविधी, दुने शपथविधी एवढ्यावर राज्याची प्रगती थोडी काय अटकून आहे. भाजपचा गटनेता नेमका कधी निवडला जातो? एकनाथ शिंदेचे गटनेते निवडलेले आहेत, अजितदादांचे निवडले, भाजपचा अजून ठरत नाहीये. येत्या शुक्रवारपर्यंत गटनेता भाजपचा निवड. राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीला जो आहे घवघवीत यश मिळालं, तरीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजूनही घोषित केलेला नाहीये. आणि या संदर्भात अधिकच्या बोलण्यासाठी आपल्यासोबत संजय सिसाट सर आहेत. सर, काय सांगाल, कुठे अडलंय? 4 दिवस झालेले आहेत निकाल लागून, महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे, कुठे अडलेले? अडलेलं कुठे नाही, फक्त तुम्हाला सर्वांना माहिती आहे मुख्यमंत्री पदाचं नाव उमेदवाराची घोषणा होणे बाकी आहे आणि त्यासाठी ही घोषणा मोदी साहेब आणि अमित शाह साहेब करणार आहेत. आणि म्हणून लोकसभेचं अधिवेशन त्यांच्यातून ह्या सगळ्या गोष्टीला थोडासा वेळ देऊन योग्य तो निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांची आहे. आणि सगळे आम्ही म्हणजे इच्छुक उमेदवारही किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असेल आणि आमच्यासारखे कार्यकर्ते असतील, आम्ही सुद्धा वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. जेव्हा तिकडून ते सांगतील त्या टायमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा विराजमान झालेला आपल्याला पाहायला मिळेल. अशी देखील माहिती मिळते आहे की भाजपचं म्हणजे भाजपकडून जे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहेत आणि जे एकीकडे पाहायला गेलं तर केंद्रातून देखील अशी माहिती आहे की शिवसेनेला जे म्हणजे तुम्हाला जे आहे केंद्रात मंत्रीपद दिलं जाणार आहे आणि कुठेतरी श्रीकांत शिंदे यांना देखील संधी दिली जाणार आहे महाराष्ट्रात किंवा उपमुख्यमंत्री पदाची. काय वाटतं तुम्हाला? असं आणखीन ह्या सगळं फक्त चर्चा आहे, असं काहीच झालेलं नाही. वस्तुस्थिती ही आहे, या सगळ्या फक्त माध्यमांच्या बातम्या चाललेल्या आहेत, सूत्राकडून मिळालेल्या माहिती आहेत या. अशी ना कोणी ऑफर दिलेली नाही, ना त्याच्यावर चर्चाही झालेली नाही. देवेंद्र फडणवीसांचं नाव सकाळी चालवलं, दुसरं दुपारी एकनाथ शिंदे साहेबांचं नाव, संध्याकाळी देवेंद्र फडणवीसांचं नाव, हे सर्व याच पद्धतीने बातम्या चाललेल्या आहेत. परंतु याच्यात कोणतंही प्रमाण नाही किंवा हे तथ्य पण नाही. आम्हाला कोणतंही नाव आलं तरी आम्ही आमचा त्यांना पाठिंबा असणार आहे आणि महायुतीचा मुख्यमंत्री होतो हाच आम्हाला एक आनंद आहे. म्हणून ज्या दिवशी ते नाव डिक्लेअर होईल त्या टायमाला आम्ही सर्वजण मिळून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत. जे राजस्थानचे खासदार आहेत अजित गोपछडे यांनी देखील सांगण्यात आलं की शिंदेनी मोठं मन करून जे आहे मोठं मन दाखवावं आणि सोडावं जे काही मुख्यमंत्री पदाचं. आणि जे 2019 साली ज्या आम्ही त्यांना स्वतः शिवसेनावरती बसवलं असं देखील त्यांनी वक्तव्य केलं. काय वाटतं? 2021 साली, परंतु ते त्यांनी नाही, आम्ही केलेले आमच्या हिमतीमुळे शिवसेना भाजपचं पुन्हा जे नॅचरली येत होती ती पुन्हा आम्ही केली, स्थापित केली. म्हणून त्यात आमचं योगदान निश्चित त्यांच्यापेक्षा जास्त आहे. दुसरं, आता याच्याबद्दलची आम्ही केलेली डिमांड जी आहे ती आता केंद्राने त्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे. त्यांनी निर्णय घेतला तो आम्हाला मान्य राहणार आहे. म्हणून अडून बसलं, घोडं कुठं अडलं अशातला काहीच प्रकार नाही. आम्ही आमचं प्रामाणिकतेने आमचं दाखवलं की कशामुळे काय होऊ शकतं, ते त्यांच्यावर आलेख मांडलेला आहे, त्यांनी निर्णय घेतला तो आम्हाला मान्य राहील. काय वाटतं? महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे. नवी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया. प्रणाली, एका बाजूला महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसंदर्भात वेगवान घडामोडी घडत आहेत, त्याचा निर्णय हा दिल्लीत होणार असेल आणि त्याच वेळेला अशी भेट घडली आहे, तर काय चर्चा?
खरं तर चर्चा या होत आहेतच आणि होत राहतीलच जोपर्यंत राज्याचा मुख्यमंत्री निश्चित होत नाही तोपर्यंत. परंतु सुनील तटकरे यांनी कालच या संदर्भातली माहिती दिलेली होती की संसदेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे, काल संविधान दिवस होता, या निमित्तानं त्यांनी सकाळी दिवसभर महाराष्ट्रातले संविधान दिनाचे पक्षाचे कार्यक्रम पार पाडले आणि त्यानंतर ते संध्याकाळी दिल्लीला रवाना झाले. दिल्लीमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घेतलेली आहे, अमित शहा यांची भेट घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीचा विजय राज्यामध्ये महायुतीला मिळालेला आहे त्या विजयाबद्दल त्यांचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा त्यांनी घेतलेल्या आहेत की ज्या पद्धतीचा विजय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाला आहे त्याचं सुद्धा मोठं योगदान त्यांचं राहिलेलं आहे. तर या संदर्भातली चर्चा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आधीच केंद्रीय नेतृत्व भाजपचं जो काही मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत निर्णय घेतील त्याला आमचं समर्थन असेल हे त्यांनी आधीच जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आपल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री पद द्या या संदर्भातली कुठलीही चर्चा त्यांच्यामध्ये नक्कीच झाली नसणार आहे. परंतु इतर मंत्रिपदांच्या बाबतीत मात्र एखाद वेळेला चर्चा झालेली असू शकते, परंतु तूर्तास ही सदिच्छा भेट होती, शुभेच्छांची देवाणघेवाण झाली अशी माहिती मिळते. नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. संविधान दिनानिमित्तानं दिल्लीमध्ये होते अनेक नेते आणि त्यांच्या अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गाठीभेटी झाल्या, तिथल्या इतर महत्त्वाच्या नेत्यांशी केंद्रातल्या नेत्यांशी गाठीभेटी झाल्या, त्याच्या व्यतिरिक्त काही कारण नाही अशी बातमी समोर येते. पण अर्थात मंत्रिपदासंदर्भातली कुठली बातचीत अमित शहांशी या दोन्ही नेत्यांनी केलेली असू शकते.